शुभ सकाळ मित्रांनो, आज तुमच्या पुढे सादर करतो एक मराठी बोधकथा। बोधकथेचं नाव आहे मुलाखत। एका ऑफिस मध्ये लेडीज रिसेप्शनिस्टची जागा भरायची असते। पेपरला जाहिरात देण्यात येते। कंपनी नामांकित असल्याने अर्जही खूप येतात। ठरलेल्या दिवशी मुलाखती सुरू होतात। बॉस स्वतःच मुलाखत घेत असतो। एकीची मुलाखत चालू असतानाच टेबलावरचा फोन वाजतो। डिस्टर्ब झाल्याने बॉस त्रासून फोन उचलतो, मात्र तिकडून अतिशय गोड आवाज येतो। नमस्कार सर, मी स्वरदा बोलते। फोनवरचा तो गोड आणि मंजूळ आवाज ऐकून बॉसचा वैताग कमी होतो। बोला। काही नाही, तुमच्या ऑफिसमधील रिसेप्शनिस्टच्या जागेसाठी मलाही यायचंय। मग प्रॉब्लेम काय आहे? इथे मुलाखती सुरू आहेत, तुम्हीही येऊ शकता। तेच तर न सर, मलाही यायचंय, पण ट्रॅफिक जाम मध्ये अडकली आहे, पोहोचायला उशीर होतोय। ओके ओके, या तुम्ही। इकडे मुलाखत सुरू राहते, अजून एक दोन मुलाखती होतात, पण बॉसच्या कानात त्या स्वर्दाचा आवाज गुंजत असतो। 10-15 मिनिटांनी पुन्हा फोन येतो। सर, ट्रॅफिक कमी झाले, मी निघाले आहे, पण प्लीज सर, उशीर झाला तर समजून घ्या। हरकत नाही, या तुम्ही, पण शक्यतो वेळेत या। पुन्हा तो आवाज ऐकून बॉस विचार करू लागतो। खरेच किती सौजन्यशील मुलगी आहे। फोनवरचा आवाज ऐकताना आपण मंत्रमुग्ध होतोय। हीच मुलगी परफेक्ट आहे रिसेप्शनिस्ट म्हणून। तरी इकडे अजून शिल्लक उमेदवाराच्या मुलाखती सुरूच असतात, पण बॉस आता या मुलाखती औपचारिकपणे घेत असतो, कारण त्याच्यासाठी स्वर्दा फिक्स झालेली असते। इतक्यात अर्ध्या तासाने पुन्हा फोन येतो। सर, मी तुमच्या ऑफिसच्या इमारतीच्या पार्किंग मध्ये आहे, पण गाडी लावायला जागा नाहीये। मी बाहेर रस्त्यावर कुठे जागा मिळते का ते पाहून येते सर, प्लीज। त्यामुळे थोडा उशीर होईल, प्लीज प्लीज सर। हरकत नाही, या तुम्ही सावकाश। आता बॉसला तिला भेटायची पाहायची उत्सुकता लागून राहते। इतक्या मंजूळ आवाजाची मुलगी नक्की कशी असेल? मॅनर्स तर चांगले आहेत, नक्कीच हिलाच घेऊया। अजून 7-8 उमेदवार शिल्लक असतानाच एक चिठ्ठी घेऊन शिपाई केबिन मध्ये येतो। चिठ्ठीवर लिहिलेलं असत, सर मी स्वरदा आले तुमच्या ऑफिस मध्ये। बॉस बाकी उमेदवाराची लिस्ट बाजूला ठेवून तिला लगेच आत बोलवतो। स्वरदा आत येते आणि बॉस एकदम दचकतो। स्वरदा बोलू लागते, सर मला माहीत आहे तुम्ही मला पाहून निराश झाला असणार। तुमच्या अपेक्षेप्रमाणे मी सुंदर दिसायला नाही ते मलाही माहीत आहे, पण सर मी इथे येण्याआधी तुमच्या कंपनीची माहिती काढली, त्यानुसार इथे बाहेरून येणारे ग्राहक कोणीच नसतात। आपली सर्व कामे फोनवर चालतात आणि सर फोनवर आवाज लागतो, सौंदर्य नाही, हे तुम्हाला देखील माहीत आहे। आणि अजून एक सर, केवळ सौंदर्य नाही म्हणून आजवर अनेक ठिकाणाचा नकार पचवलाय। यावेळी म्हणून मी थोडा वेगळा विचार केला आणि ठरवून तुमच्याशी मुद्दाम आधीच 3-4 वेळा फोनवर बोलत राहिले। माझे जे मेन क्वालिफिकेशन आहे तो आवाज तुम्ही ऐकला, म्हणून तर बाकी उमेदवाराला बाजूला ठेवून तुम्ही आधी मला आत बोलवले। आता निर्णय तुम्ही घ्यायचाय सर। 2 मिनिट निशब्द शांतता। ते ठीक आहे, पण तरी इथे इतर स्टाफ वेगळ्या स्टाईलमध्ये राहणार आहे, त्यांना तू आणि तुलाही ते ऑकवर्ड होतील, त्याचं काय? मनासारखी अप्सरा तर कुणालाच मिळालेली नसते। तुमचे लग्न झाले असणारच, विचार करून पहा सर, तुमच्या 100% अपेक्षेसारखी पत्नी आहे का? पण तरी तुम्ही सुखी होताच न,
कारण सहवासाने समोरच्या मधील एखादे वैगुण्य नंतर ते वैगुण्य वाटत नाही सर, तसेच इतल्याचे होईल। तत्काल बॉसने ड्रॉवर मधून अपॉइंटमेंट लेटर काढले आणि त्यावर सही केली आणि म्हणाला, उद्या सकाळी तू रिसेप्शन टेबलवर मला दिसली पाहिजेस, गुड लक। आपल्यात उणीव आहे किंवा आपण कशात तरी कमी आहोत म्हणून निराश होण्याचे कारण नाही। दुसरा असा एक तरी गुण नक्की असेल जो तुम्हाला विजयी करेल, यशस्वी करेल, आणि त्या एका गुणाचा शोध घ्या, नक्की सुखी व्हाल।